मित्रांनो सहसा इतला सर बाइट हाँ यस परफेक्ट थोड़े सर बाइट सर ये बाइट नहीं सर रिक्वेस्ट कर ये मांगिए ना दादा कैमरा समोर उस करा हां बस बस तेवढा तेवढा बस 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 सगळ्यांना मिळेल मागे पुढे कोण सगळे मागे ना दादा मागे दादा मागे घेतला या सगळे स्टील लगा थोड़ा सा मागे ना छत्रपति शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी सर ये पट्टी में बात ओके थैंक यू सर सर भाई रिक्वेस्ट करो यार भाई आता कुठे रे हाँ चला ये बूम दे सुमेध बूम दे सर इकडे लुक द्या इकडे ब्लू शर्ट सर इकडे लुक द्या अरे भूषण पाटील शिवाजी महाराज की जय छत्रपति श्री संभाजी महाराज की जय हर जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव असे जागेवरच ना सर तुम्हाला विविध घटक एकीकडे रिपब्लिक ने तुम्हाला तिकडे पाठिंबा दिला आता इथे हिंदुत्ववादी संघटना देखील तुमच्या समर्थनात आलेले आमचे जे शिव युवा हिंदू प्रतिष्ठान नितीन भाऊ चौगुलेची जी संघटना आहे आधीपासूनच म्हणजे 2021 ला जेव्हा सर्व घडलं होतं तेव्हा हे सर्वात प्रथम मैदानावर हा पुष्पवृष्टी वगैरे केली होती त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पण प्रतिमा आम्हाला दिली होती तर हे तर म्हणजे आमच्यासारखे अधिकारी लोकांचं सपोर्ट आहे मनोगत जे आमचं आहे मनोबल आहे आमचं जे सो दीज पीपल आर वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पीपल वाढवणारे आमचे आणि दुसरा म्हणजे एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिमा दिली तर झालं जातं काम आमचं म्हणजे तेच आमचे एक नो पर्सन कॅन बी मोर इन्स्पिरेशन दॅन छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर आता छत्रपती शिवाजी महाराज दोन्ही माझे हिरो आहेत आणि मी सर्वांना हेच सांगतो की दोनच आदर्श आहेत माझ्या आयुष्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज हे दोघांबद्दल जेव्हा मी विचार पण करतो तर बाकीचे सर्व गोष्टी वगैरे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते खूप छोटे वाटतात मला आज संघर्षाचा काळ आहे अशा वेळेस आज तुम्ही दिवसभर अगोदर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन महाराजांची याकडे कसं पाहतो याकडे फक्त असं आहे की जे म्हणतात एनर्जी आणि इन्स्पिरेशन प्रेरणा तसा दिवस आहे प्रेरणा दिवस असेल लोकही देखील तुमच्या पाठीवर येस येस लोकांना माहीत आहे आणि सर्वांना म्हणजे विशेषतः आमचे नितीन भाऊ चौगुले अशासारखे म्हणजे लोकांना विशेषतः खूप धन्यवाद द्यायचा मला की ठामपणे पाठिंबा आहे त्यांचा थँक्यू व्हेरी मच वंदे मातरम करते मॅडम करते मॅडम एक मिनिट कसं पाहत आहे मगाशी चैत्यभूमीवर आता महाराजांची प्रतिमा हातात घेतली आहे ह्याच्यापेक्षा मोठं अजून जी ऊर्जा स्थान जे आहे ते प्रत्येक मराठी माणसाला हेच सगळ्यात मोठं असतं आणि ह्याच्यापेक्षा मोठं काही नसतं आणि मला असं वाटतं की जेव्हा महाराजांची प्रतिमा तुम्ही हातात धरता तेव्हा 100 हत्तींचं बळ तुम्हाला मिळतं आणि मला असं वाटतं की जर साहेब देशसेवा करता आहेत तर त्यात माझा खारीचा वाटा का होईना तो असला तर मी निश्चितच त्यांच्या पाठीशी आयुष्यभर आणि मरेपर्यंत लढेन त्यांचा दिवस महत्त्वाचा होता म्हणजे तुम्ही अगोदर बाबासाहेबांच्या चैत्यभूमीवर जाऊन त्यांना वंदन केलं आता छत्रपती शिवाजी महाराज संघटना तिथे पण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते होते आता हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत याकडे मला आठवतं जसं साहेब म्हणाले की पुष्पवृष्टी त्यांनी केली होती मला असं वाटतं जेव्हा कुठेतरी मनोबल तुटत असतं तेव्हा पुढाकार घेऊन समोरून येऊन तुम्ही एक छोटा
छोटंसं जेस्चर का होईना ते जरी केलं तरी भरपूर बळ मिळतं त्या माणसाला, आणि पूर्ण फाईट करायची ती एक लढा धरायची, एक त्याच्या पाठीचा कणा ताट धरायची शक्ती त्याला मिळते असं मला वाटतं. आणि आज आणि वारंवार नितीनजी हे काम करत आहेत त्यांच्या संघटनेद्वारे, आणि त्याचबरोबर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण आशीर्वाद आमच्यावर आहेत. सो स्लो अँड स्टडी विल विन द रेस. थँक यू. पत्नी म्हणून तुमच्यासाठी हा काळ कसा आहे? मला असं वाटतं की ही लढाई जी आहे इतिहासात लिहिण्यासारखी लढाई आहे, आणि त्यात जर माझं नाव अगदी बारीक अक्षरात कुठेतरी छोट्याशा कोपऱ्यात एखाद्या पानावर जरी आलं तरी मी स्वतःला अभिमानी समजते. एकीकडे पाहायला गेलं तर ज्या वेळेस नवाब मलिक प्रकरणामध्ये नवाब मलिक आणि समीर सर यांच्यामध्ये जो वाद निर्माण झाला होता, एक पत्नी म्हणून तुम्ही सावरलं होतं, मला थोडा आनंदाचा क्षण आला. आता परत कुठेतरी संघर्ष करावा लागते कसं या संपूर्ण प्रकरणाकडे? दुःख फक्त हेच आहे की परत परत तेच होत आहे, काहीतरी वेगळं असतं तरी गोष्ट वेगळी होती, तर लढायला पण काहीतरी एक वेगळा हुरूप असता, परत परत तेच होतं त्याचं दुःख आहे. पण नेव्हर द लेस देव आपल्याला चॅलेंजेस फेकतच असतो, त्याला आपण चांगलं हसून सामोरी जायचं, बस मला एवढंच म्हणायचं. मला असं वाटतं की आम्ही जेव्हा एकत्र सुद्धा असतो तेव्हा कसं ह्या सगळ्यातनं बाहेर पडायचं, कारण की आय डोंट थिंक की रात्रीची झोप उडाली आहे किंवा आता आपल्याला त्रासच होतो आहे, ह्या सगळ्या गोष्टी जनरली होत नाहीत, कारण की जेव्हा तुमची बाजू सत्याची असते तेव्हा तुम्हाला नेहमी शांत झोप लागते. आणि त्यामुळे आम्ही व्यवस्थित छान कसं लढायचं, ह्यातनं कसं बाहेर पडायचं, ह्याच्यासाठी आपण काय पावलं उचलली पाहिजे, समोरच्याला त्रास न देता आपण आपली बाजू कशी मांडली पाहिजे, ह्याच्याकडे आमचं जास्त लक्ष असतं. मला असं वाटतं की सगळे खूप सायलेंट सपोर्टर्स आहेत आणि मी त्या गोष्टीला रिस्पेक्ट करते, मला कोणाकडून कसलीही अपेक्षा नाही. पण वारंवार मेसेजेस करणं आणि तू ठीक आहेस ना किंवा तू लढते असं आम्हाला तुझा अभिमान आहे, ह्या सगळ्या मेसेजेस माझ्या इनबॉक्सला असतात, त्यामुळे ती गोष्ट मला त्यांची ॲप्रिशिएट करावीशी वाटते आणि त्यांनाही थँक यू म्हणावं असं वाटतं. तुम्ही म्हणता की पुनमना तेच होते, मात्र त्यावेळी ज्यांचा पाठिंबा होता तेच आज सरकारमध्ये आहे, तर तसं कुठेतरी काही या विषयावर मला काही बोलायचं नाही. वाय अननेसेसरी डन. थँक्यू थँक्यू थँक्यू. सर तेच प्रकरण आहे आर्यनकांचं, त्यावेळी तुम्ही पुष्पवृष्टी केली होती, आज तुम्ही पाठिंबा देताय, नेमकं काय सांगाल, काय भावना तुमच्या मनात? आमची त्यावेळी भूमिका हीच होती, एक म्हणजे ड्रग्स प्लॅडलर ड्रग्स तस्कर या देशामधले आणि या देशाचा युवा, हा युवा या ड्रग्ज माफियांकडून बर्बाद केला जातोय आणि त्यांच्या विरोधात एक प्रामाणिक अधिकारी जर लढतोय तर त्यांच्यासोबत उभं राहणं इथल्या युथची खूप मोठी गरज आहे आणि ह्या सगळ्या देशातील युवासाठी आम्ही त्यांच्यासोबत थांबलो. आत्तापर्यंत राजकीय आरोप होत होते, मात्र आत्ता एका त्यांच्या सिनियर अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती जे आरोप केले आणि त्यांना जे फसवण्याचा प्रयत्न केला त्याचं उत्तर साहेबांनी दिल्ली हायकोर्टमध्ये सुद्धा दिलं आणि या संदर्भातले पुरावे मुंबई हायकोर्टमध्ये सुद्धा दिले आणि त्याच्यामुळेच त्यांना कुठेतरी अटकेपासून प्रोटेक्शन मिळाले. आम्हाला इथल्या न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे, सीबीआयवरती सुद्धा विश्वास आहे आणि 100% एक प्रामाणिक अधिकारी या ड्रग्ज विरोधात लढत असताना किंवा देशसेवा करत असताना अशा प्रकारच्या अडचणी ह्या येत राहणार आणि त्याला फेस साहेब करतील अशी आम्हाला खात्री आहे. आणि अशा फक्त समीर वानखेडे साहेब नाहीत तर महाराष्ट्रामध्ये जितके शासकीय अधिकारी प्रशासकीय अधिकारी अशा पद्धतीचं चांगलं कार्य जर करत असतील तर त्यांच्या पाठीशी आमची श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटना असे आमचे सगळे युवा सहकारी हे त्यांच्या पाठीशी ठाम राहतील. आज नेमका काय कार्यक्रम आहे? आजच्या कार्यक्रमात ते ज्या प्रसंगातून जात आहेत, एखादा प्रामाणिक अधिकारी काम करत असताना जर त्याच्यावर असे प्रसंग येत असतील, सलमान खानचा बॉडीगार्ड त्याची प्रामाणिकपणे वागून तो शेवटपर्यंत मॅनेज झाला नाही आणि त्याच्या कशा पद्धतीनं त्याचे हाल झाले आणि मानसिक त्याच्यामध्ये जे काय आपण सगळ्यांनीच बघितलं आहे, अशा प्रकारची कुठल्या अधिकाऱ्यावरती वेळ येऊ नये. ज्या अवस्थेतून चालले आहेत आम्हाला त्यांना आमचा पाठिंबा द्यायचा होता आणि कुठंतरी याच्यामधून थोडंसं रिलीफ मिळण्यासाठी आम्ही त्यांना आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सहित सहभोजनासाठी आम्ही आज बोलवलो. हिंदुत्ववादी संघटना म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं, सरकार केंद्रातही हिंदुत्ववादी राज्यातही हिंदुत्ववादी, अशावेळी एका अधिकाऱ्यावर इन्क्वायरी होते तर काय तुमची मागणी? हा लढा यांचे एक वरिष्ठ अधिकारी आणि वानखेडे साहेब असा आहे, याच्यामध्ये कुठेही सेंट्रल गव्हर्नमेंट जरी CBI किंवा NIA किंवा IB या यंत्रणा जरी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत असल्या तरीसुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये केंद्र सरकार जबाबदार धरता येत नाही.
आणि आम्ही या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित जी शाह यांना भेटणार आहोत आणि जे काही त्यांनी ज्ञानेश्वर सिंग नावाच्या अधिकाऱ्याच्या विरोधात ज्या तक्रारी केल्यात आजच आपल्याला काही न्यूज त्यांच्या बाबतीतल्या बघायला मिळालेले आहेत आणि हे सत्य समोर येईल यांचीच चौकशी करावी। वानखेडे साहेबांनी जे त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांच्या तक्रारी केलेल्या आहेत त्याचीसुद्धा चौकशी व्हावी। सीबीआयमध्ये जर लाच घेतली म्हणून यांच्यावरती गुन्हे दाखल होत असतील तर ज्यांनी लाच दिली त्या शाहरुख खान किंवा ती पूजा दद्नाली किंवा जे कोणी असतील त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता। लाच देणारा आणि घेणारा कायद्याने दोघंही गुन्हेगार आहेत मात्र कुठली चौकशी न करता हा गुन्हा दाखल झाला हे दुर्दैव आहे। आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित जी शाह यांना भेटून या संदर्भातलं निवेदन देणार आहोत। विरोधी पक्ष त्यांच्या चौकशीची मागणी करतात अटकेची मागणी करतात आता विरोधी पक्षांचं काम आहे त्यांना असं वाटतं केंद्र सरकारच्या विरोधात विरोधी पक्ष हे असणारच नाही। त्यावेळी ही समीर वानखेडेंनी जी कारवाई केली त्यावेळीसुद्धा विरोधी पक्षातल्या महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे त्यांना फोन आले होते त्यांनी आर्यन खानला सोडवण्यासाठी दबाव वापरला होता आणि तेच लोक आज महाराष्ट्रामध्ये स्टेटमेंट देत आहेत आणि लोकसभेमध्ये सुद्धा आम्ही हा प्रश्न मांडू अशा प्रकारचं स्टेटमेंट हेच लोक देत आहेत ज्यांनी आर्यन खानला वाचवण्यासाठी दबाव आणला होता आणि योग्य वेळ येईल आता कोर्टाचे काही आदेश आहेत साहेबांना पण ज्यावेळी योग्य वेळ येईल त्यावेळी या राजकीय नेत्यांना सुद्धा साहेब एक्सपोज 100% नक्की करतील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।